जयनगर मच्छे बेळगावी निवासी सुभाष मोटर उद्यमबागद राजाराम नगर अनिकेत इंजीनियरिंग लेत मशीन ऑपरेटर आगि केलस माडुत्ताने। प्रतिदिनदंते आत शुक्रवारवु केलसक्के हाजरागिद्द। बेळगे 10:15 क्के नीरु तरलेंदु ईत राजाराम नगरदल्लिरुव सार्वजनिक नल्लिगे होगिद्द। ई संदर्भदल्लि अल्लिन निवासी विशाल मक्कळगिरि, तहसीलदार जमीर साक्ताली, यल्लप्प मल्लप्प तळवार इवरु आतन मेले हल्ले माडिद्दारे। ಹಲ್ಲೆಯಲ್ಲಿ ಸುಭಾಷನು ಗಂಭೀರ ಗಾಯಗೊಂಡಿದ್ದಾನೆ। ಘಟನೆಯ ಸ್ಥಳಕ್ಕೆ ಜನರು ಜಮಾಯಿಸಿದಂತೆ ಆರೋಪಿಗಳು ಪರಾರಿಯಾಗಿದ್ದಾರೆ। ಗಾಯಳುವಾದ ಸುಭಾಷ್ ಮೋಟರ್ ಆಸ್ಪತ್ರೆಯಲ್ಲಿ ಚಿಕಿತ್ಸೆ ಪಡೆದುಕೊಂಡು ಉದ್ದಂಬಾಗ್ನ ಪೊಲೀಸ್ ಇನ್ಸ್ಪೆಕ್ಟರ್ ಗೆ ದೂರು ಸಲ್ಲಿಸಿದರು। ಉದ್ದಂಬಾಗ್ನ ಕಾಮ ಕೊಟ್ಟ ಸುಭಾಷ್ ಮೋಟರ್ ಅನ್ನು ಇಲ್ಲಿ ಪಾಣಿಯಾನನ ಇಲ್ಲಿ ಬಂದಿಲ್ಲ ಇದ ತಿಗದ ನೀವು ಮಲ ನಾರ್ಲೇತ ಕಾಹಿ ಕಾರಣ ಅಸ್ತಾನ ಮಾಡೆ ಓಕೆ ತಜಾತಿ ते पाण्याच्या कारणावरून मारले का कशापासून? काही कारण नसताना मारले। काही कारण नसताना पाणी पाणी आणायला गेलो फक्त, त्याच्यामुळे मारले तर आणि ते कोण आहेत ते पण माहिती नाही मला। पण कुठं कुठं लागलंय मला पण त्यांनी ओळखत नाही आणि मी पण ओळखत नाही त्यांना। पोलीस स्टेशन कंप्लेंट केलं का? त्याचं नाव सांगितलं कंप्लेंट काही आता केलेलं आहे असोसिएशनच्या अध्यक्षांनी आमच्या कंप्लेंट केलेलं आहे। तुमचं नाव कसं? नाव तुमचं? सुभाष मोटर। आज सकाळी उद्यमबागमध्ये आमचा एक असोसिएशनचा मेंबर आणि एक कामगार वर्ग, या कामगार वर्ग सकाळी पाणी भरण्यासाठी रोजच्या दिनक्रमासाठी तो पाणी सकाळी आपल्या कारखान्यासाठी घ्यायला गेला असता तेथील रहिवासी त्या लोकांनी ह्याला पाणी भरण्यास नकार दिल्यामुळे त्याच्यामध्ये वादावाद झाले। तेथील असलेले ते गुंड लोक आहेत, त्यांनी वरचेवर त्या लोकांना त्रास करत राहतात। आज विनाकारण ह्या मुलाला मारलेले आहेत, मारल्यामुळे त्याला त्यांची फॅमिली चालवण्यासाठी हा माणूस एकटाच आहे एक सांगायचं म्हणलं तर। आणि कामगार वर्गामध्ये कायम असे छोटे मोठे हे होत राहतात असते, पण आज हे असोसिएशन आमच्या मायक्रो इंडस्ट्रीज असोसिएशन आज याची जिम्मेदारी घेऊन हे काम करत आहे। आणि 2 दिवसाच्या आत किंवा आजचा 1 दिवस 24 तासाच्या आत त्यांना नाही पकडले, त्यांना काय त्याच्यावर इन्क्वायरी नाही केली असते, आम्ही तीव्र आंदोलन छेडण्याचा मी इशारा देत आहे। हे ते मी लक्षात घेऊन त्यांना पकडण्याची प्रयत्न करावा। आणि ह्याच्यापुढं आणि उद्यमांमध्ये चोरीचे प्रकार पण फार वाढत आहेत आणि त्या ह्याच्यामध्ये त्या लोकांचाच हात आहे आम्हाला माहीत आहे, तर त्यांना दुसऱ्या लोकांचा जी साथ आहे ते पण त्यांनी लक्षात आणून घ्यावे। असंच जर प्रकार घडत असले उद्यमबांगमधील प्रत्येक कारखाना कमीत कमी 9,000 माझ्याकडे लोकं आहेत ती रोडावर जेव्हा उतरतील आणि काय पण करायला मागं पुढं करणार आहेत, जर कायदा जर ह्या लोकांनी हातात घेतला तर उद्या आम्ही प्रशासनाचं काही ऐकणार नाही। आज कोविडमुळे जे आमच्यावर संकट आलेले आहेत त्या संकटामध्ये अजून आम्ही उभारलो नाही, तरी पण आम्ही हे ही झुंजत आहे। आणि जर आमच्या कामगारावर अशी जर आपत्ती होत असली तर आम्ही इतर गप छान बसणार नाही, त्याचं प्रतिउत्तर आम्ही जशाला तसं द्यायला बी साक्षात आहे, हे तुम्ही लक्षात घ्यावं। आणि ह्याच्यावर 2 दिवसाच्या आत कारवाई झालीच पाहिजे हे मी सांगून ठेवतो। मी हां सांगा सरकारी न्याय ना ते सरकारी बोर आहे मग कशाला वादावत पाण्याचं? सर जे सार्वजनिक नळ आहे तिथं आणि तिथं स्लम एरिया पण थोडी आहे आणि तिथं काय नसेल सर्वजण भरत राहतात पाणी, दिनकर्म्यासाठी सकाळी हा पाणी आणण्यासाठी गेलं सर्वांसाठी आहे, तर तिथे दारगुण ते बसले होते असणार त्यांचं, परंतु ते मारहाण काही कारण नसताना आणि आमच्या उद्यमबागच्या लोकांना काय मारहाण करण्याची काही गरज नसते, तिथं त्यांनी राबायला आलेले असतात। हा माणूस इथला पण नाही, हा दुसऱ्या खानापूर या राजा तालुक्यामधून येऊन इथं गावामध्ये तो कारखाना चालवतो आणि तिथूनही तो संध्याकाळी आणि खानापूरला जातो, अशी दिनकर्मा डेली असते। कित्येक नाही म्हटलं 50% लोक खानापूरमधून मिळवायला काम करतात, जर असं त्यांच्यावर अन्याय होत राहिला तर ही लोक जाणार म्हणून। आरोपीगळन्नु आदष्टु बेग पत्ते हच्ची क्रम कैगोळ्ळुवंते आग्रहिसिदरु। ओंदु वेळे आरोपीगळन्नु बंधिसदिद्दरे तीव्र प्रतिभटने नडेसुवुदागि एच्चरिके नीडलागिदे। मंजुनाथ दोड्मनि, कन्नड मा न्यूस् नेट्वर्क्, बेळगावी।